राज्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा हा दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालला आहे राज्यातील पोलिसांकडूनच महिलांवर अत्याचाराच्या लज्जास्पद घटना जळगाव मध्ये एक समोर आली आहे त्यामुळे आता महिलांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नेमकं कोणाकडे न्याय मागावा असा प्रश्न उपस्थित होतोय जळगावात घडलेली घटना नेमकी काय हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी गायत्री आणि कॅमेऱ्यावर आहे जळगावातील महिला गृहामध्ये तरुणींना विवस्त्र करून नाचायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या कृत्यात सहभागी दुसरं तिसरं कोणी नाही तर काही पोलीस कर्मचारी आणि वसतीगृहाबाहेर पुरुष मंडळीत सहभागी असल्याचा आरोप आहे त्या भागातील काही सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली त्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीतील वसतिगृहात निराधार अन्याय अत्याचार झालेल्या महिला आणि मुलींच्या निवारा व भोजनाची व्यवस्था केली जाते या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या अनेक तक्रारी होत होत्या इंदुबाई बहुउद्देशीय संघटनेच्या अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ता मंगला सोनवणे जननायक फाउंडेशन फिरोज पिंजारी आणि गाठून महिला आणि मुलींना भेटून माहिती जाणून घेतली असता एक मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी आणि बाहेरील पुरुषांनी मुलींना विवस्त्र करत जबरदस्तीनं नृत्य करायला भाग पाडल्याचा प्रकार समोर आला याच वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मताने हा सर्व प्रकार सुरू असल्याचं तरुणींनी सांगितलं तर या कृत्यांना नकार देणाऱ्या तरुणींना मारहाण करण्यात येत मुलींनी सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितलं आहे एवढंच नाही तर या सर्व प्रकाराचा व्हिडिओ देखील बनवला असल्याचं कळतंय याच प्रकरणावरून आज विधानसभेत मोठी खडाजंगी देखील अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान पाहायला मिळाली आमदार श्वेता महाले यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केल्यावर गृहमंत्र्यांनी नोंद घेतो असं त्रोटक उत्तर दिलं यावर भाजप नेते मुनगंटीवार यांनी प्रचंड संताप व्यक्त करत थेट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आल्याचं सांगितलं होतं राज्यात आमच्या आया बहिणींची होत असलेली थट्टा पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय नाही आमच्या आई बहिणींना नग्न केलं जात आहे हे महाराष्ट्राला काय असा सवाल करताना सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे तशी मलाच मागणी करावी लागेल असं मुनगंटीवार म्हणाले अद्यापही पूजा राठोड प्रकरणाप्रमाणे या प्रकरणातही एफ आय आर दाखल करण्यात आलेला नाही यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा पोलिसांवर व महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय महिला तक्रार घेऊन आली किती दाखल करा आणि नंतर चौकशी करण्याबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स या महाराष्ट्र पोलिसांना लागू नाही आहेत का असा सवाल चित्रावाघ यांनी उपस्थित केलाय या अतिशय संतापजनक प्रकाराची दखल तिथल्या प्रशासनाला का घ्यावीशी वाटली नाही की इथेही जाकाजाकी करायची आहे असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला आहे महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणाची दखल घेतली व चौकशी अंती कठोर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं मात्र यावेळीही त्यांनी राज्यातील इतर प्रकरणांवर बोलण्याऐवजी हाथरस प्रकरणावरून भाजपवर टीकास्त्र सोडण्याची संधी मात्र सोडली नाही जळगावातील आशादीप महिला शासकीय संस्था विधवा कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या तसेच कुमारी माता मुली व अनाथ यांना आधार देण्याच्या उद्देशातून स्थापन झाली आहे मात्र इथेही अशाच प्रकारच्या अत्याचाराला या तरुणी व महिलांना सामोरं जावं लागत असेल आणि कायद्याचे रक्षकच अशा लेखेबाईंची धिंड काढणार असतील तर सर्वसामान्य सर्वसामान्यांनी कुणाकडे पाहायचं हा आमचा सवाल आहे राज्य सरकारला आणि गृहमंत्र्यांना तर तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम टी व्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या धन्यवाद